रामनवमी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच येणाऱ्या सर्व सणासुदींमध्ये शांतता कशी राखता यावी या संबंधीची शांतता कमिटीची बैठक रंगभवन येथे आयोजित करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती ही लक्षवेधी ठरणार आहे. तसेच येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे. तसेच येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात शांतता प्रस्थापित करता यावी याकरिता शांतता कमिटीची बैठक यावेळी घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी माननीय खरात साहेब, जळगाव जिल्हा व पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर जालिंदर सुपेकर, भुसावळ तहसीलदार माननीय विजय भामरे व नगराध्यक्ष माननीय अख्तर पिंजारी, उपनगराध्यक्ष माननीय युवराज लोणारी, समिती अध्यक्ष माननीय राजूभाऊ सूर्यवंशी, पीआरपी महामंत्री माननीय जगनभाऊ सोनोने, मुख्याधिकारी माननीय बीटी बावीसकर, माननीय पीआय बाळासाहेब केदारे, डीवायएसपी माननीय रोहिदास पवार व इतर मान्यवर तसेच जयंती उत्सव साजरे करणारे विविध आयोजक पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये सामील होते. मित्रांनो, बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही खास्ता खाल्ल्या त्याचा अजून आपण कोणीही पाहिजे तसा विचार केलेला नाही. आपल्याला फक्त जयंती आली की अनंत संचर्प आणि मग तिथे वाद्य नाच गाणे अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन आपण तेवढा एक दिवस हा उत्साहाने साजरा करतो. परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही खट्टा रस्ता काढलेल्या आहेत, जे काही त्यांनी परिस्थिती उपभोगलेली आहे ती परिस्थिती आणि आज 125 जयंतीच्या निमित्ताने थोडा जर आपण अभ्यास केला